सगळ्या गोपींना माहिती होतं कृष्ण येतो रात्री 12 वाजता. आम्हाला तर डोळा लागलेला असतो रात्री 12 वाजता, कधी येतो काही माहिती नाही. म्हणून गोपींनी ठरवलं की कृष्ण रात्री 12 वाजता येऊन सगळे काही दह्याची माठ फोडतो, लोणी ठेवत नाही, दही दूध ठेवत नाही. त्यापेक्षा गोपींनी असं ठरवलं की आपण पहाटे ब्राह्म्य मुहूर्तावरती 3-3:30 वाजता उठू आणि गाईच्या गोठ्यामध्ये शिरून ताजं ताजं दूध काढू आणि तसाच दुधाचा माठ उचलायचा आणि मथुरेला नेऊन विकायचा. कारण कृष्ण येतो, आम्हाला रात्री 12 वाजता डोळा लागलेला असतो. गोपींची योजना चालू झाली. गोपी 3 वाजता उठायच्या ब्राह्म्य मुहूर्तावर. 3-3:30 वाजता ब्राह्म्य मुहूर्त आहे. शक्यतो माणसानी 3 ते 3:30 दरम्यान उठावं, ब्राह्म्य मुहूर्तावरती उठावं. इथं बसलेले कोण कोण सकाळी पहाटे उठतात 3 वाजता सांगा बरं. आता नाईलाजान हात वर करावा लागतो म्हणा, इज्जतीचा प्रश्न आहे. 4 वाजता तरी उठताना, 5 तरी 5:30. हात लवकर वर यायला लागले. आता किमान सूर्य उदय होण्याच्या 5 मिनिट आधी ब्राह्म्य मुहूर्तावरती उठावं. जे माणसं ब्राह्म्य मुहूर्तावरती उठतात ते शक्यतो आजारी पडत नाहीत. सकाळची वेळ लवकर उठण्याची वेळ ही, रात्री लवकर झोपा. अजूनही तुम्ही खेडोपाडी जर गेला तर लवकर 8 वाजता तर लोक खेड्यातली लोक झोपलेले असतात. जेवणे खावणे करून आणि त्यांचं जेवण कधी होतं, 5 लाच जेवण होतं खेड्यातल्या लोकांचं. आपल्याला मोबाईल पाहायला टाइम तर पुरला पाहिजे ना. मोबाईल पाहतो आपण रात्री 12-12 वाजेपर्यंत आणि त्या मोबाईलमुळे सगळं बिघडलंय हो. तुमच्याच घरचं नाही, मी माझ्याच घरचं सांगतो ना. मी तुम्हाला सांगितलंय असेल कदाचित, त्या मोबाईलमुळे सगळं बिघडलंय. मी जेवायला बसलो होतो काल, आमच्या मंडळीनं म्हणलं भाजी वाढ, तिला नाही, तिला लक्षात नाही आलं. शेवटी मला मेसेज टाकावा लागला तिला व्हॉट्सअपला की भाजी वाढ, म्हणजे एवढं बिघडलंय. हे मी माझ्याच घरचं, तुमच्या घरचं कशाला सांगायचं ना, मी माझ्याच घरचं सांगतो. खऱ्या अर्थानं त्या मोबाईलमुळे आणि टीव्हीमुळे सगळं बिघडलंय. तुम्हाला एक सांगू का, आपल्या मुलांना जरूर संस्कार द्या. उपयोग कळला पाहिजे, उपभोग कळला पाहिजे. उपयोग मोबाईल हा उपयोग आहे, योग चांगला पाहिजे. उपयोग जर केला तर योगामध्ये देव आहे. आपला योग नाही तर उपभोग चाललेला आहे आणि भोगामध्ये नाश आहे. एखादी गोष्ट तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त जर वापरली, मग ती कोणतीही वस्तू असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, तर भोग झाला तो आणि भोगामध्ये नाश होत असतो प्रत्येक माणसाचा. ब्राह्म्य मुहूर्तावरती 4-3:30-4 वाजता सगळे 3-3:30 वाजता महिला उठायच्या त्यावेळेस. जुन्या काळी अजूनही आहे म्हणा, आणि पूर्वीच्या गोपी 4-3:30-4 वाजता उठायच्या, गाईच्या गोठ्यामध्ये शिरून दूध काढायच्या आणि कृष्णाला रात्री 12 वाजता येऊन पाहावं तर दूध काही सापडच नाही, दही दूध नाही. कारण कृष्ण झोपीमध्ये असायचे, त्यावेळेस ब्राह्म्य मुहूर्तावरती दूध काढायचं, दुधाचा डेरा घ्यायचा, मथुरेला नेऊन विकायचा. भगवंताला ती बातमी कळली की 3 वाजता उठून दूध काढत आहेत गोपी. अरे वा गोपी हो, इतक्या हुशार हो तुम्ही, ठीक आहे पहा तुमची मजा. रात्री 12 वाजता कृष्ण उठले, गाईच्या गोठ्यामध्ये शिरले, बांधलेल्या गाई हकलून दिल्या आणि गाईच्या जागेवरती गाढवं बांधले या बुवांना. आता या गोपी हो दूध काढण्यासाठी या. दररोजची सवय, 3 वाजता उठल्या, डोळे चोळत 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 निघाल्या गाईच्या गोठ्यामध्ये. गाय समजून कासामध्ये हात घालायचा उशीर, गाई होत्या काय तिथं, गाढव होते. अशा लाता बसू लागल्या गाढवाच्या, कोणाचे पाय सुजला, कोणाचा हात सुजला, कोणाचं तोंड सुजलं. सगळ्या गोपी निघाल्या यशोदेकडे, यशोदे तुझ्या कृष्णाला विचार का इथं राहावं का नाही ते. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का 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 जावे.
यशोदा माता कृष्णाला म्हणते, कृष्णा ह्या सगळ्या लोकांच्या घरामध्ये तू जातो, आज तर पराक्रम अतिशय उलटाच केला, हे बरं वाटतं का रे तुला? भगवंत म्हणतात, आई मी काय करू, कारण यांच्या घरामधलं जोपर्यंत मी खाणार नाही तोपर्यंत या गोपींचा उद्धार होणार नाही. या गोपींना माहिती नाही आई, कृष्ण म्हणत होते आपल्या यशोदेला आईला, जोपर्यंत गोपीच्या घरचं मी खाणार नाही तोपर्यंत यांचा उद्धार होणार नाही. मी यांच्या घरामध्ये जातोय, त्यांचं भाग्य आहे, पण त्यांना ते कळन गाई. पण यशोदा म्हणते, कृष्णा हे तुझं वागणं बरोबर नाही. या गोपींचा संसार दया दुधावरती चालतो, मथुरेला दूध नेऊन विकतात, पैसा मिळतो, त्यामुळे संसार चालतो. आता भगवंताने थोडस दुर्लक्ष केलं. ठीक आहे आई, तू सांगतेस ना, मी दुर्लक्ष करतो.